आई बाप मुलांकडे त्या अँगलने बघतात की तू सचिन तेंडुलकर हो किंवा तू आपला कोणतो नट रणवीर कपूर हो का हो, मग तुला फेम मिळेल आणि मग पैसा मिळेल. म्हणजे आमची जी स्वप्न करायची पुरी राहिली अपुरी राहिली ती मुलांकडून करून घ्यायला बघतात आणि ते फार मोठी चूक करतात. त्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य तिथे ते बर्बाद करून टाकतात. रोल मॉडेल्स पाहिजेत, रोल मॉडेल्स पाहिजेत, हे खरं आहे. परंतु ती रोल मॉडेल्स ही फेम आणि पैसा, प्रसिद्धी आणि पैसा ह्याच्यावर पोचलेली रोल मॉडेल्स चालणार नाहीत, ती व्हायबलच नाही आहेत. कारण पैसा हा बाप बाय प्रॉडक्ट असतो. माणूस जे काम करतो ना त्यातून पैसा, जसं आपण ताक घुसळतो आणि लोणी निर्माण होतं ना आपोआप, तसा पैसा निर्माण होतो. पैशाकडे बघून तुम्ही लोणी काढण्यासाठी ताक घुसळत असाल तर ते चुकीची गोष्ट आहे. पैसा हा महत्वाचा आहे यात काही शंका नाही. कारण भीष्माचार्य जेव्हा त्या बाणांच्या शय्येवर पडले होते तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही हे का केलं, ते म्हणाले अर्थस्य पुरुषो दासा, हे भीष्माचार्य म्हणतात. किंवा चाणक्य जेव्हा अर्थावर लिहितो, पैसा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे पण ते अर्थ आणि पैसा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थ हा सर्वसमावेशक आहे, तो एक पुरुषार्थ आहे. चार पुरुषार्थांपैकी धर्मार्थ काम आणि मोक्ष, दुसरा पुरुषार्थ हा अर्थ आहे. पण पैसा एक करन्सी हा पैसा नव्हे. आपण गल्लत करतो, आपण करन्सीला चलनाला पैसा समजतो. त्या विचाराने ज्या लोकांनी काम केलं आहे, ज्या राज्यकर्त्यांनी काम केलं आहे, ज्या उद्योगपतींनी काम केलं आहे, त्यांचा भ्रमनिरास लवकरच झालेला तुम्हाला बघायला मिळेल. कारण पैसा आता स्वस्त होऊ लागलाय, पैसा आता स्वस्त होऊ लागलाय आणि तो अजून स्वस्त होत जाणार आणि तो किंमत त्याची इतकी पडेल की त्याचं महत्व संपेल. अशी परिस्थिती निर्माण होईल. जशी जर्मनीत झाली होती ना, डॉइशमार्क पिशवीभर घेऊन आणि पिशवीभर भाजी घेऊन, तशा प्रकारच्या व्यवस्थेकडे आपण चाललो. पैसे लागतात आयुष्यामध्ये, जसं हवा लागते पाणी लागतं त्याचे पैसे लागतात, पण त्याला मर्यादा आहे हो, ते सर्वस्व नाही आहे. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की पैसा आणि लक्ष्मी यात फरक आहे, करन्सी आणि लक्ष्मी याच्यात फरक आहे. करन लक्ष्मी जेव्हा येते ना तेव्हा सुख समाधान शांती घेऊन येते, जेव्हा करन्सी येते ना ती कलह घेऊन येते. माणूस नको ते धंदे पैसे हातात आले की करू लागतो आणि आपलं केलेलं कार्यावर पाणी फेरून टाकतो. पैसा इज अ शॉर्टकट. वारंगणा वेश्या ही पैशाने विकत घेता येते, पण तू ती प्रेम देते ते खोटंच असतं ना. ते त्याला पेलत नाही कारण त्याला ते माहीत नसतं. ते ज्यांना माहिती असतं त्यांना ते माहिती असतं. तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग असतो, ऐतिहासिक भाग असतो. ज्यांच्या जीवनशैलीचा तो ऐतिहासिक भाग नसतो त्यांना तो पेरत नाही. प्रमोद महाजनचं उदाहरण आहे आपल्यासमोर. एवढा उमदा बुद्धिमान नेता आपण गमावला कारण लाईफस्टाईल बदललेली पेललेली. नको ती लाईफस्टाईल अंगीकारली. कोणाचंही तेच होईल, कोणाचंही तेच होईल. त्यात काही ते चिरंतन सत्य आहे. आपल्या संस्कृतीने जे संस्कार केले आहेत, जे शिकवलंय, गुरुजनांनी जे सांगितलंय, ते आपण जर का नाही फॉलो केलं, ते आपण विसरलो, तर आपण त्रासात पडतो. पैसा हे काय त्याचं उत्तर नाही. पैसा ही काय बॉटम लाईन नाही. पैसा हे एक साधन आहे, साध्य नाही. पैसा साधन म्हणून लागतो, पण अशी अनेक साधनं लागतात. त्या सगळ्यांचा मेळ केला की मग साध्य साध्य करता येत. पैशाला त्यात अवास्तव महत्व या ग्लोबलायझेशनमुळे आलंय. लोकांनी पैसा पाहिलाच नव्हता, तो आल्यावर ते पैशात वाहून गेले. कन्झम्पशन तुम्ही वाढवलं की डिमांड वाढत जाईल. डिमांड वाढला की तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादनाची साधनं वाढवायला लागतील. उत्पादनाची साधनं वाढवण्यासाठी भांडवल लागेल, ते आम्ही देतो. भांडवलशाहीचं हे तत्व आहे की कन्झम्पशन वाढवत नाही. त्याने या पृथ्वीवर किती भार येतोय, पर्यावरणावर किती भार येतोय याचा अमेरिका विचार करायला तयार नाहीये.
ते म्हणतात कन्झम्पशन वाढवत नाही, मग त्यातून एम्प्लॉयमेंट निर्माण होईल. मॉडेल एका लिमिटपर्यंत चालतं, पण कुठलंही मॉडेल एका लिमिटच्या बाहेर तुम्ही खेचलत की ते कोसळतं. तसं ते मॉडेल कोसळणार आहे. तर पण त्या मॉडेलमध्येच असं म्हटलंय की गरजा तुम्ही इन्फिनिटीपर्यंत वाढवत नाही. इन्स्पायर करा लोकांना मीडियामधून, टेलिव्हिजनमधून, म्युझिकमधून. ही कपडे, परफ्युम्स, घड्याळं, बूट, घर, पडदे, अफोलस्ट्री, कार्पेट, डिस्कोथेक, वेगवेगळ्या प्रकारची मद्य. पौष्ट एक नाटक आहे जर्मन नाटककारांनी, ते ह्याच चंगळवादावर आहे. विसरायचं ना, दिवसभर केलेला तुम्ही सोमवार ते शुक्रवार ढोर मेहनत करा, शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत हे धमाल करा. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या जेनेटिक्समध्ये ते विरघळायला अजून काही शतकं जावी लागतील. सगळ्या लोकांना पोर्क खाता येत नाही, ते खायला वेगळी तुमची एनाटॉमी लागते. सगळ्या लोकांना ऑलिव्हजही खाता येत नाही, पचत नाही. तर माझ्यासारखं कोकणी माणूस हा पेज आणि सुका बांगडा किंवा पेज आणि खोबरं आणि पापड त्याच्यावर तो आनंदात रसजन्य प्रोटीन प्रथिनयुक्त पदार्थ खूप खाल्ले तर ते कोकणी माणसाला नाही पचत. तशी त्याची बॉडी तयार झालेली नाहीये. आणि ही बॉडी काही कोटी वर्षांतून तयार झालेली आहे, ही काय ओव्हरनाईट तयार नाही झालेली. चंगळवादासारखी आनंद पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. चंगळ झाली म्हणतो ना, पॉझिटिव्ह शब्द आहे. त्याचा अतिरेक झाला तर प्रॉब्लेम होतो. तसंच पैशाने विकत घेतलेल्या सैन्याचं आहे. तैनाती फौज ही विकत घेतली आपण, जी आपल्यासाठी कधी लढलीच नाही ना. जे मावळे जो अंगार चेतवला गेला होता राष्ट्रप्रेमाचा, आणि ते पैसे नसताना लढले. तलवारी नव्हत्या, करवतीने लढले, पण लढत राहिले, जिंकत राहिले, मेले पण जिंकत राहिले. नवीन मावळे येत गेले. किती महाराजांपासून 1818 मराठ्यांचा इतिहास बघा. हा पैशाने विकत घेतलेली माणसं नव्हते, ती हृदयाने जोडलेली माणसं होती. आणि अशी जेव्हा असतात तेव्हाच काही होतं. पैशावर काम करतात असे डील्स त्यांना भडवे म्हणतात, आणि ते कॉन्स्टंट व्हॅल्यू डिलिव्हर नाही करू शकत.